चला, गुड आफ्टरनून, व्हेरी गुड आफ्टरनून, शुभ दुपार, शुभ दुपार. येस, व्हेरी गुड आफ्टरनून एव्हरीवन, शुभ दुपार. हॅलो हॅलो. आज आपण भूगोल महासंग्राममध्ये, मागच्या लेक्चरमध्ये आपण वायुदाबाचे पट्टे बघितले होते, त्या लेक्चरमध्ये आपण वारे हा टॉपिक कव्हर करूयात, विंड्स. आपल्याला सगळ्या प्रकारचे वारे संपवायचे आहेत आज, है ना, जवळपास जितक्या प्रकारचे शक्य आहेत. आपल्याला अगोदर वाऱ्यांचं वर्गीकरण बघूयात, आपण वाऱ्यांवर प्रभाव टाकणारे घटक कोणते ते बघूयात, आणि मग ते वारे आपण, ते वाऱ्यांचं वर्गीकरण बघितल्यानंतर त्यातले छोटे छोटे पार्ट कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करूयात आज, है ना. गुड, चला 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 चला, लवकर 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 आपलं स्थान ग्रहण करा, म्हणजे आपल्याला सुरुवात करता येईल. येस, नमस्कार, गुड आफ्टरनून, शुभ दुपार. तर भूगोल महासंग्राममध्ये आजचा जो आपला टॉपिक आहे डिस्कशनचा, तो आहे वारे. जगाच्या प्राकृतिक भूगोलामध्ये आपण वायुदाबाचे पट्टे आणि वारे हा खूप महत्वाचा पॉइंट बघतो, तोच आपल्याला आज बघायचा आहे, बरोबर. आपण जर वाऱ्यांबद्दल विचार केला तर ओके, तर आपण वाऱ्यांबद्दल जर विचार केला ना, तर वाऱ्यांचं वर्गीकरण करताना आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागावर दोन प्रकारचे वारे आढळतात. टू टाइप्स, दोन प्रकारचे वारे आढळतात आपल्याला. ते दोन प्रकारचे वारे आहेत, पहिलं असे वारे जे ज्यांना आपण म्हणतो ग्रहीय वारे आहेत. ग्रहीय वारे, प्रेमाच्या भाषेत त्यांना प्लॅनेटरी विंड्स असं म्हटलं जातं. ग्रहीय वारे म्हणजे असे वारे ज्यांचा प्रवाह आपल्याला संपूर्ण ग्रहावर सापडतो. तुम्ही उष्णकटिबंधीय प्रदेशावर राहा, समशीतोष्ण प्रदेशावर राहा, ध्रुवीय प्रदेशावर राहा, तुम्ही कुठेही जा, हे ग्रहीय वारे तुम्हाला तुमच्या आसपास सापडतीलच. संपूर्ण ग्रहावर, पूर्ण पृथ्वीवर ह्या वाऱ्यांचं आपल्याला अस्तित्व आढळतं, म्हणून ह्यांना आपण ग्रहीय वारे असं म्हणलं. प्लॅनेटरी विंड्स असं प्रेमाच्या भाषेत म्हणतात. याच वाऱ्यांना अजून एक नाव आहे, ज्याला आपण म्हणतो कायमस्वरूपी वारे किंवा परमनंट विंड्स. प्लॅनेटरी विंड्स, परमनंट विंड्स, ग्रहीय वारे, कायमस्वरूपी वारे. कायमस्वरूपी वारे का म्हणलं जातं? कारण ह्या वाऱ्यांची दिशा बाराही महिने पूर्ण वर्षभर सेम दिशेत हे वारे वाहतात. ह्या वाऱ्यांची दिशा बिलकुल बदलत नाही, बरोबर. म्हणजे व्यापारी वारे ज्या दिशेनं वाहतात त्याच दिशेनं वर्षभर वाहतील, आयुष्यभर वाहतील, पूर्ण सर्व काळ त्याच दिशेनं वाहतील. पश्चिमी वारे त्याच दिशेने वाहतात कितीतरी वर्षांपासून. पूर्वीय वारे सेम त्याच दिशेने वाहतात. आणि म्हणून ग्रहीय वारे व कायमस्वरूपी वाऱ्यांना हीच नावं का दिली आहेत हे नाव लक्षात असायला पाहिजे, बरोबर. तर हा, तर ग्रहीय वाऱ्यांना ग्रहीय वारे म्हणलं जातं कारण संपूर्ण ग्रहावर आढळतात. कायमस्वरूपी वारे म्हणलं जातं कारण बाराही महिने त्यांची दिशा सेम असते, ते कायम एकाच दिशेत वाहतात, म्हणून त्यांना कायमस्वरूपी वारे म्हणतो आपण. ग्रहीय वारे आहेत एकूण तीन. तीन वारे कोणते कोणते? पहिलं आहे व्यापारी वारे. दुसरं आहे पश्चिमी वारे. आणि तिसरं आहे ध्रुवीय पूर्वी वारे.
हे आहेत ग्रहीय वारे किंवा कायमस्वरूपी वारे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर हे तीन वारे आपल्याला सापडतात, बरोबर. आणि मग जे दुसरे वारे आहेत ना, ते बदलणारे वारे आहेत. मौसम की तरह तुम्ही बदलतो ने जाओगे जे म्हणतो ना आपण, ते दीज आर मौसम की तरह बदलणे वारे, वारे बदलणारे वारे. बदलणारे वारे हे कायमस्वरूपी वारे नाही आहेत. हे बाराही महिने एकाच दिशेत नाहीत वाहणार. हे मध्येच एका दिशेने वाहतील, मध्येच उलट दिशेने वाहतील, मध्येच ह्या दिशेने वाहतील, मध्येच उलट दिशेने वाहतील. तर हे वारे बदलणारे वारे आहेत, व्हेरिएबल विंड्स असं म्हणतो. व्हेरिएबल विंड्स म्हणजे जे बदलत राहतात कायम. मग बदलणारे वारे कोणते आहेत? तर बदलणारे वारे आहेत चार. पहिलं खारे वारे, मतलई वारे, लँड ब्रीज, सी ब्रीज, खारे वारे, मतलई वारे. दुसरे कोणते आहेत? डोंगरी वारे, दरी वारे, माउंटेन व्हॅली ब्रीज. डोंगरी वारे, दरी वारे. बघ, खारे वारे फक्त दिवसा वाहतील, मतलई वारे रात्री वाहतील, डोंगरी वारे फक्त रात्री वाहतील, दरी वारे दिवसा वाहतील, असं. तिसरं स्थानिक वारे. स्थानिक वारे हा जो शब्द आहे ना, तो ग्रहीय वाऱ्यांच्या ऑपोजिट आहे. ग्रहीय वारे तुम्हाला पूर्ण ग्रहावर आढळतात, स्थानिक वारे पूर्ण ग्रहावर नाहीत आढळत. स्थानिक वाऱ्यांच्या नावाचाच अर्थ आहे, हे वारे एका विशिष्ट स्थानावर वाहतात. जसे एखाद्या विशिष्ट देशात वाहतील, एखाद्या विशिष्ट डोंगराच्या उतारावर वाहतील, एखाद्या विशिष्ट सागराच्या किनाऱ्यावर वाहतील, एखाद्या विशिष्ट वाळवंटात वाहतील, कुठंतरी एखाद्या विशिष्ट ठिकाणीच वाहतात, संपूर्ण जगात नाहीत वाहतात. म्हणून ह्यांना आपण लोकल विंड्स असं म्हणतो, बरोबर. हा, तर म्हणून ह्यांना आपण स्थानिक वारे किंवा लोकल विंड्स म्हणतो. आणि मग चौथे आहे मौसमी वारे किंवा सीझनल विंड्स. हे वारे विशिष्ट मौसम मध्ये, विशिष्ट ऋतूमध्ये वाहतात. जसं आपल्याकडं उन्हाळ्यामध्येच का पाऊस पडतो? कारण उन्हाळ्यामध्ये नैऋत्य मान्सून वारे येतात, बरोबर. उन्हाळ्यामध्येच नैऋत्य मान्सून वारे येतात आणि त्या नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. मग त्या ते सीझनल विंड्स आहेत, ते फक्त एका सीझनमध्येच वाहतात. सीझन गेला, वारे गेले. आपल्याला जे एकूण वारे बघायचे असतात ना भूगोलामध्ये, ते हे इतक्या प्रकारचे वारे आहेत. ग्रहीय वारे आणि बदलणारे वारे. ग्रहीय वारे चार, तीन बदलणारे वारे चार आहेत. वन बाय वन, वन बाय वन आपल्याला हे सगळे वारे कव्हर करायला पाहिजेत, बरोबर. मागच्या लेक्चरला तुम्हाला आठवत असेल, आपण वायुदाबाचे पट्टे बघितले होते, आठवतंय? लॉंग लॉंग अगो आपण 1857 साली आपलं एक लेक्चर झालं होतं, त्या लेक्चरमध्ये आपण वायुदाबाचे पट्टे बघितले होते. असंच म्हणावं लागतं, कारण मुलांना आठवतच नाही. मुलांना काहीच गोष्टी आठवतात फक्त, बाकीच्या गोष्टींचा काय द्वैर आहे काय माहिती. तर समजा ही आहे पूर्ण आपली पृथ्वी, पूर्ण निळ्या निळ्या रंगाची. आता त्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर आपण काही रेषा काढतो. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलंय की पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही वायुदाबाचे पट्टे असतात, है ना? येस, गुड. तर अरे नाही ना आली अजून मनीषा राज्यसेवेची ऍड. मी स्वतः तळमळीनं वाट बघतो राज्यसेवेच्या ऍडची, बघूयात पण येईल, ह्या आठवड्यात यायला पाहिजे. तर हा आहे पहिला वायुदाबाचा पट्टा, ज्याला आपण विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा म्हणतो. हा आहे दुसरा वायुदाबाचा पट्टा, ज्याला आपण म्हणतो मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा. हा तिसरा वायुदाबाचा पट्टा आहे, ज्याला आपण म्हणतो उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा.
आणि हा आहे ध्रुवीय जास्त दाबाचा प्रदेश. क्लिअर, बरोबर. सेम असे उत्तर गोलार्धात जसे वायुदाबाचे पट्टे काढलेत आपण, तसेच सेम दक्षिण गोलार्धात पण आहेत. हा आहे दक्षिण गोलार्धातला मध्य अक्षवृत्तीय उच्च दाबाचा पट्टा. क्लिअर. हा आहे दुसरा पुढचा पट्टा, उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा, जो दोन्ही गोलार्धांमध्ये 60 ते 65 डिग्री अक्षवृत्तांच्या दरम्यान असतो. हा झाला. आणि हा आहे मग ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा. हा डन. हे पृथ्वीच्या पृष्ठभागावरचे वायुदाबाचे पट्टे. आता शॉर्टमध्ये जर ह्यांना नाव द्यायचं म्हणलं तर हा आहे विषुववृत्तीय. मी आता सगळे पट्टे डिटेलमध्ये लिहत बसत नाही, शॉर्टमध्ये लिहितो. असं कमी दाबाचा म्हणजे लो प्रेशर, बरोबर. हा आहे मध्य अक्षवृत्तीय. जास्त दाबाचा पट्टा हा आहे उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा. आणि हा आहे ध्रुवीय जास्त दाबाचा प्रदेश. जास्त दाबाचा पट्टा डन. सेम तसंच मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा. उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा. दक्षिण गोलार्धात पण विषुववृत्त हे एका मिरर इमेज सारखं आहे. विषुववृत्ताच्या वर जसं आहे ना तसं जवळपास दक्षिण गोलार्धात पण आहे. हवामानाशी संबंधित उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा आणि ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा हे वायुदाबाचे पट्टे आपल्याला माहिती आहेत. आता एकदम बेसिकली जर सांगायचं झालं, बरं हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. अनअकॅडमी हे जगातलं सर्वात मोठं MPSC साठीचं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. भारतातले अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शक अनअकॅडमीवर मार्गदर्शन करतात. तर ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा घेण्यासाठी अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब करा. हे अनअकॅडमी प्लसचे फीचर्स आहेत. तुम्हाला अनअकॅडमी प्लसवर सबस्क्राईब केल्यावर काय काय भेटतं विशेष, ते सगळं मी इथं दिलं ह्या स्लाईडमध्ये, बरोबर. बघून घ्याल तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा. आणि आजच एक सबस्क्रिप्शन सरप्राईज आलं आहे. आज आणि उद्या दोन दिवस MPSC सबस्क्रिप्शनवर, MPSC जर तुम्ही अनअकॅडमी प्लसचं सबस्क्रिप्शन घेतलं तर 12 महिन्यांच्या सबस्क्रिप्शनवर 2 महिने फ्री आहेत सबस्क्रिप्शन. म्हणून जर सबस्क्राईब करणार असाल तर लगेच आपला RR Live हा कोड वापरायचा. RR Live हा कोड वापरायचा आणि सबस्क्राईब करायचं म्हणजे तुम्हाला 10% ऑफ पण मिळेल, बरोबर. तर RR Live हा कोड आहे, आज करून घ्या. म्हणजे 12 महिन्यांच्या सबस्क्रिप्शनवर 2 महिने, इफेक्टिवली 14 महिन्यांचं सबस्क्रिप्शन मिळून जात. तर करून घ्या. आता वारे जर तयार व्हायचे असतील ना तर आपल्याला 2 गोष्टी आवश्यक आहेत. कोणत्या? वाऱ्यांच्या निर्मितीवर परिणाम करणारे घटक जेव्हा तुम्ही अभ्यासता तेव्हा आपल्याला मुख्यतः 2 घटकांचा अभ्यास करावा लागतो. वाऱ्यांच्या निर्मितीवर व वहनावर प्रभाव टाकणारे घटक. वाऱ्यांच्या निर्मितीवर वहनावर प्रभाव टाकणारे घटक 2 घटक आहेत मुख्यतः. पहिला आहे वायुभार उतार. याला आपण आपल्या प्रेमाच्या भाषेत म्हणतो प्रेशर ग्रेडियंट. वायुभार उतार किंवा प्रेशर ग्रेडियंट. वायुभार उतार कसं असतं एक्झॅक्टली? तर वायुभार उतार म्हणजे काय? आपण वायुदाब जेव्हा टॉपिक बघितला होता, वायुदाब वायुदाबाचे पट्टे तुम्हाला आठवत असेल. वायुभार उतार म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी उच्च दाबाचा प्रदेश आहे आणि दुसऱ्या ठिकाणी कमी दाबाचा प्रदेश आहे. उच्च दाब काय? हाय प्रेशर, कारण तिथे हवा जास्त म्हणून हवेचं वजन जास्त पडतं. कमी दाब काय आहे? कारण तिथे हवा कमी म्हणून हवेचं वजन कमी पडतं. तर उच्च दाब आणि कमी दाब
ह्याच्यामध्ये फरक लक्षात घ्या. उच्च दाबाच्या ठिकाणी भरपूर हवा आहे, कमी दाबाच्या ठिकाणी कमी हवा आहे. मग निसर्ग काय करेल, समानता प्रस्थापित करण्यासाठी उच्च दाबाकडून कमी दाबाकडे हवा ट्रान्सफर करेल. हे हवेचं ट्रान्सफर, त्याला आपण म्हणतो वारा. आणि म्हणून आपल्याला जेव्हा हवा वाहायला लागते तेव्हा आपण त्याला वारा म्हणतो. वाहती हवा म्हणजे वारा असतो, बरोबर. मग वारा निर्माण होण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट आवश्यक असते, वायुभार उतार निर्माण होणं. वायुभार उतार निर्माण होणं म्हणजेच एका ठिकाणी उच्च दाब आणि दुसऱ्या ठिकाणी कमी दाब निर्माण होणं, बरोबर. तर एका ठिकाणी उच्च दाब आणि दुसऱ्या ठिकाणी कमी दाब निर्माण होणं ह्याला आपण म्हणतो प्रेशर ग्रेडियंट. असं झालं तरच वारा वाहील, नाही तर वारा वाहणार नाही. म्हणून वारा वाहण्यासाठी सर्वात महत्वाची कोणती गोष्ट असेल निर्माण व्हायला, तर ती आहे प्रेशर ग्रेडियंट. वारा नेहमी उच्च दाबाकडून कमी दाबाकडंच वाहतो. एकदम आपण रजनीकांतचा मूवी जरी बघितलं तरी ह्याच्या विरुद्ध काही नाही होऊ शकणार. तुम्ही जगात कुठेही जा, वारा नेहमी उच्च दाबाकडून कमी दाबाकडे वाहतो. विंड ऑलवेज फ्लो फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर, उच्च दाबाकडून कमी दाबाकडे वाहतो. ह्याच्या शब्दातच लॉजिक आहे. कसं, उच्च दाब का निर्माण झालाय, हवा जास्त आहे म्हणून. हवेचं पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडणारं वजन म्हणजे वायुदाब, उच्च दाब आहे म्हणजे जास्त वजन पडते, जास्त वजन पडते कारण हवा जास्त आहे. कमी दाब काय, कारण हवेचं वजन कमी पडतंय कारण हवा कमी आहे. मग हवा कोण कोणाला देऊ शकतं, हा ह्याला हवा देऊ शकतो, उच्च दाब कमी दाबाला. आणि म्हणून वारे नेहमी 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 उच्च दाबाकडून कमी दाबाकडेच वाहतात. वारे निर्माण जर व्हायचे असतील तर सर्वात बेसिक गोष्ट कोणती आवश्यक आहे, तर ती आहे वायुभार उतार, प्रेशर ग्रेडियंट. आता जसंच वायुभार उतार निर्माण होईल, उच्च दाब आणि कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल, तसं लगेच वारे वाहायला लागतील. आता वारे वाहायला लागले, वारे वाहायला लागल्यानंतर अजून एक घटक आहे महत्वाचा. तसं तर अजून दोन आहेत, केंद्रोत्सारी बल आणि कोरिओलिस परिणाम. पण अजून एक बदल खूप महत्वाचा आहे, तो बदल आहे केंद्र, तो आहे बदल कोरिओलिस परिणाम. तर वाऱ्यांच्या निर्मितीवर आणि वहनावर प्रभाव टाकणाऱ्या घटकामध्ये पहिला आहे वायुभार उतार, दुसरा घटक आहे कोरिओलिस परिणाम. बी जी कोरिओलिस नावाच्या भौतिक शास्त्रतज्ञांनी हा परिणाम एक्सप्लेन केला, म्हणून आपण त्याचं नाव या परिणामाला देतो कोरिओलिस इफेक्ट. त्याचं काय म्हणणं आहे, कोणतीही वस्तू जेव्हा स्वतःभोवती गोल गोल फिरते, बॉल असतो ना आपल्या घरात, लहान मुलं खेळतात बघा तो मोठा बॉल, तो बॉल घ्यायचा आणि असा गोल फिरवायचा पृथ्वीच्या पृष्ठभागावर, फरशीवर ठेवून असा गोल फिरवायचा. मग हा वारा, हा बॉल जसा गोल गोल फिरतो ना, तशी पृथ्वी पण स्वतःभोवती गोल गोल फिरते, ज्याला आपण म्हणतो परिवलन, रोटेशन ऑफ दी अर्थ, है ना, ऍक्सियल मोशन ऑफ दी अर्थ, अक्षीय गती. तर पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं म्हणजे पृथ्वीचं परिवलन, म्हणजेच रोटेशन ऑफ दी अर्थ, म्हणजेच पृथ्वीची अक्षीय गती. सगळी नावं एकाच गोष्टीची आहेत. तर आता होतं असं की पृथ्वीच्या ह्या परिवलन गतीमुळं पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक परिणाम निर्माण होतो, ज्याला आपण म्हणतो कोरिओलिस परिणाम. कोणतीही वस्तू जेव्हा स्वतःच्या अक्षाभोवती स्वतःभोवती गोल गोल फिरते तेव्हा त्या वस्तूच्या पृष्ठभागावर एक परिणाम निर्माण होतो, त्या परिणामाला आपण म्हणतो कोरिओलिस परिणाम. हा परिणाम बी जी कोरिओलिस नावाच्या फिजिक्स विषय ना भौतिकशास्त्र, त्या फिजिक्समधल्या एक्सपर्टनी त्यांनी दिलाय, फिजिसिस्टनी. आणि म्हणून आपण त्यांचं नाव देऊन टाकलं ह्या परिणामाला. तर ह्या परिणामाला आपण कोरिओलिस परिणाम असं म्हणतो. काय करतो हा कोरिओलिस परिणाम करतो, आता पृथ्वी स्वतःभोवती गोल गोल फिरते म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर कोरिओलिस परिणाम निर्माण झालाय 100%, दॅट इज ट्रू. मग आता कोरिओलिस परिणाम बद्दल काय लक्षात ठेवायचं, बरोबर. तर कोरिओलिस परिणामामुळं एकदम दोन पॉइंटच लक्षात ठेवा आता सध्याला. कोरिओलिस परिणामामुळं उत्तर गोलार्धात वाहणारे वारे, हा कोरिओलिस परिणाम इतका डिटेलमध्ये आहे की हा शिकवायला अर्ध लेक्चर जातं माझं 75 मिनिट,
म्हणून मी इथं ते पूर्ण कोरिओलिस परिणामाची वैशिष्ट्ये नाही सांगू शकत. कोरिओलिस परिणामाचे 7-8 वैशिष्ट्ये आहेत जी आपल्याला पाठच करावी लागतात. जसं कोरिओलिस परिणामामुळे फक्त वस्तूची दिशा बदलते, वस्तूच्या दिशेवर काही परिणाम होत नाही. कोरिओलिस परिणाम विषुववृत्तावर शून्य असतो, ध्रुवांवर सर्वाधिक असतो. हे असे खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर कोरिओलिस परिणामामुळं उत्तर गोलार्धात वाहणारे वारे, उत्तर गोलार्धात वाहणारे वारे स्वतःच्या उजवीकडे वळतात. स्वतःच्या, त्यांच्या, तुमचा काही संबंध नाही, तुम्हाला कोणी नाही विचारत, ते वारे स्वतःच्या उजवीकडे वळतात. आपण दरवेळी स्वतःलाच का घुसडतो कुठे काय माहिती, कोणी विचारत नाही आपल्याला अजून. उत्तर गोलार्धात वाहणारे वारे स्वतःच्या उजवीकडे वळतात. पण एक दिवस येईल ज्या दिवशी आपल्याला सगळं राज्य विचारेल. उत्तर गोलार्धात वाहणारे वारे स्वतःच्या उजवीकडे वळतात आणि ह्याच परिणामामुळं दक्षिण गोलार्धात वाहणारे वारे स्वतःच्या डावीकडे वळतात. कोणतीही वस्तू जर आपण उत्तर गोलार्धात वाहत असेल, समजा तुम्ही आत्ता स्थिर आहात, कोरिओलिस परिणामाचा स्थिर वस्तूंवर काहीच परिणाम होत नाही. आता आपण असे स्थिर उभे आहोत, कोरिओ आपण असं काही होत नाही ना. ते जुने महाभारत रामायणमध्ये नाही का, ते अचानक असं स्वतःलाच असं हलवायचे जणू काही भूकंप आला, तसं आपण काही हलत तर नाही आहे का, कारण कोरिओलिस परिणाम स्थिर वस्तूंवर काहीच परिणाम नाही करत. मग काय, जसंच आपण आयर्न मॅन बनून असं उडायला लागेल ना मी, तसंच कोरिओलिस परिणाम माझ्यावर काम करायला सुरुवात करेल. म्हणजे कोरिओलिस परिणामाचं स्थिर वस्तूंवर काहीच परिणाम होत नाही, काही सुद्धा नाही. त्यांचा परिणाम होतो फक्त गतिमान वस्तूंवर. कोरिओलिस परिणामाचा फक्त गतिमान वस्तूंवरच प्रभाव पडतो, स्थिर वस्तूंवर काहीच प्रभाव पडत नाही. विषय संपला. मग आता जोपर्यंत हवा गप होती, कोरिओलिस परिणामाचा काहीच परिणाम नाही झाला. जशीच हवा व्हायला लागली आणि वारा तयार झाला, कोरिओलिस परिणाम आला आपला इफेक्ट दाखवायला. म्हणजेच सर्वात अगोदर वारे निर्माण व्हायचे असतील तर वायुभार उतार निर्माण झाला पाहिजे. मग वायुभार उतार निर्माण झाला की वारे व्हायला लागतील उच्च दाबाकडून कमी दाबाकडं, आणि जसेच वारे व्हायला लागतील म्हणजे गतिमान वस्तू झालेत, वारे गतिमान झालेत. मग गतिमान वस्तूंवर तर कोरिओलिस परिणाम येणार, बरोबर. कोरिओलिस वस्तूंवर गतिमान वस्तूंवर कोरिओलिस परिणाम प्रभाव टाकणारच, तो 100% टाकणार, कारण तो काटकोनामध्ये वळतो, तो काटकोनामध्ये काम करतो. म्हणजे एखादी वस्तू अशी जात असेल अशी, तर कोरिओलिस परिणाम असा काटकोनात प्रयत्न करतो, त्याला काटकोनात त्याचा प्रभाव टाकतो राईट अँगलमध्ये. तर उत्तर गोलार्धात वाहणारे वारे स्वतःच्या उजवीकडे आणि दक्षिण गोलार्धात वाहणारे वारे स्वतःच्या डावीकडे वळतात. हे असं का होतं ना, हे एक्सप्लेन करण्यासाठी मला अर्धा पाऊण तास लागेल, जितका वेळ मी इथं नाही देऊ शकत. म्हणून इथं तुम्हाला जितकं परीक्षेसाठी आवश्यक आहे तितकंच लक्षात ठेव. उत्तर गोलार्धात वाहणारे वारे स्वतःच्या उजवीकडे वळतात, दक्षिण गोलार्धात वाहणारे वारे स्वतःच्या डावीकडे वळतात. मिसाईल जरी आपण टाकली ना, मिसाईल जरी लॉन्च केलं, तरी ती मिसाईल पण उत्तर गोलार्धात स्वतःच्या उजवीकडे वळत वळत जाते अशी, आणि दक्षिण गोलार्धात स्वतःच्या डावीकडे वळत वळत जाते अशी. मिसाईल कोणतीही, आता मिसाईल ही गतिमान वस्तू ना. तुम्ही जर फुटबॉल बघितलं ना, फुटबॉल प्लेयर्स, तर फुटबॉलचं सुद्धा बघा, जेव्हा एखादा त्या गोलचा जो आपला नेट असते त्याच्या खूप दूरपासून जेव्हा एखादा फुटबॉल प्लेअर किक मारतो ना, तेव्हा तो फुटबॉल जाताना सरळ नाही जात, तो असा जातो स्वतःच्या उजवीकडे वळून. आणि म्हणून स्वतःच्या उजवीकडे वळून का जातोय, कारण कोरिओलिस परिणाम, तो आता असा गोल फिरून जातो फुटबॉल. सेम तसंच दक्षिण गोलार्धात असतं तर असा वळून गेलं असतं डावीकडे. आणि म्हणून उत्तर गोलार्धात कोणतीही गतिमान वस्तू स्वतःच्या उजवीकडे वळते, दक्षिण गोलार्धात कोणतीही गतिमान वस्तू स्वतःच्या डावीकडे वळते. विषय संपला. म्हणजेच वाऱ्यांवर दोन घटक प्रभाव टाकतात. पहिला घटक आहे वायुभार उतार. वायुभार उताराचा काय परिणाम होतो, जेव्हा उच्च दाब आणि कमी दाब ही अशी क्षेत्र निर्माण होतात तेव्हा वारे उच्च दाबाकडून कमी दाबाकडे वाहायला लागतात. हा झाला पहिला वायुभार उताराचा परिणाम. आणि जसंच वारे वाहायला लागतात, वारे गतिमान झालेत,
गतिमान वस्तूंवर कोरिओलिस परिणाम कार्य करतो आणि म्हणून उत्तर गोलार्धात वाहणारे वारे उजवीकडे, दक्षिण गोलार्धात वाहणारे वारे डावीकडे वळतात. क्लिअर? इतकं सोपं आहे, काही कठीण नाही ह्याच्यामध्ये. बरोबर. तर वाऱ्यांच्या निर्मितीवर आणि वहनावर प्रभाव टाकणारे घटक आहेत वायुभार उतार आणि कोरिओलिस परिणाम. हे दोन जर घटक तुम्हाला कळले की पूर्णचे पूर्ण वारे, सगळ्या प्रकारचे वारे कळतील तुम्हाला, काहीच कठीण नाही जाणार. आता बघा, इथं मी वायुदाबाचे पट्टे दाखवलेत तुम्हाला. अगोदर ह्या जे आहेत ना बाण, ते वारे आहेत, त्या वाऱ्यांकडं नका फोकस करू. अगोदर वाऱ्यांकडे नाही बघायचं, अगोदर वायुदाबाच्या पट्ट्यांबद्दल बोलूयात आपण. आपण वायुदाबाचे पट्टे बघितले होते. हा आहे विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा, विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा किंवा इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट. बरोबर. हे दोन आहेत मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा, आपण म्हणलो होतो 30 ते 35 डिग्रीच्या दरम्यान. मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा हा पण सेम तोच आहे, मिड लॅटिट्यूड हाय प्रेशर बेल्ट. मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा, हे दोन आहेत, हे दोन, हा एक आणि हा एक, हे कमी दाबाचे पट्टे ज्यांना आपण म्हणलं होतं उपध्रुवीय. उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा आणि हा आहे ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा. हे वायुदाबाचे पट्टे आपण का लिहिले असतील, कारण वायुदाबाचे पट्टे कसे आहेत, उच्च दाबाचे कमी दाबाचे, उच्च दाबाचे कमी दाबाचे. उच्च दाबाचे कमी दाबाचे आहेत. बरोबर. तर आता विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा, मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा, उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा, ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा, असे चार दाबाचे पट्टे आहेत. वायू दाबाचे पट्टे निर्माण झालेत म्हणजे हा काय, हा पूर्ण कमी दाबाचा पट्टा आहे हा, आणि हा जास्त दाबाचा पट्टा आहे. आता जास्त दाब आणि कमी दाब अशी दोन क्षेत्र एकमेकांच्या आजूबाजूला तयार झाली म्हणजेच काय तयार झालं, आपण काय म्हणतो, जेव्हा जास्त दाब आणि कमी दाब, जास्त दाब आणि कमी दाब हे जेव्हा एकमेकांच्या आजूबाजूला तयार असतात, बरोबर, तर जेव्हा उच्च दाब आणि कमी दाब एकमेकांच्या आजूबाजूला असतात तेव्हा आपण म्हणतो वायुभार उतार निर्माण झालाय, प्रेशर ग्रेडियंट निर्माण झालाय. हे बघा, इथं कमी दाब, इथं जास्त दाब. आता वारे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतील, ठीक आहे, हे झाले वारे व्हायला लागले जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. बरोबर. हा जास्त दाब आहे, हा कमी दाब आहे, वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात, मान्य. पण फक्त प्रेशर ग्रेडियंट एकटा नाही ना काम करणार, आपण अजून एक गोष्ट बघितली आहे, ती आहे ही कोरिओलिस परिणाम. फक्त प्रेशर ग्रेडियंटचा एकट्याचा नाही प्रभाव पडत वाऱ्यांवर, कोरिओलिस परिणामचा पण प्रभाव पडतो. आता वारे जेव्हा व्हायला लागले तेव्हा ते गतिमान झालेत आणि गतिमान वस्तूवर कोरिओलिस फोर्स छोडेगा नाही, कोरिओलिस फोर्स लगेच त्या वाऱ्यांवर काम करेल. आता आपण आहोत उत्तर गोलार्धामध्ये आणि म्हणून हे वारे सरळ नाहीत वाहत येणार, हे वारे कसे येत आहेत, वरून खाली येत आहेत असं, आणि वरून खाली म्हणजे त्यांची उजवी दिशा कोणती, ही, आणि म्हणून हे वारे उजवीकडे वळत आहेत ह्या पद्धतीनं. तर हे वारे उजवीकडे वळले, कळत आहे. पुन्हा हा उच्च दाबाचा आहे, हा कमी दाबाचा आहे, वायुभार उतार पुन्हा निर्माण झाला, वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतील, असे सरळ नाहीत वाहणार ना. पण आता खालून वर चाललेत हे वारे, मग ही त्यांची उजवी दिशा झाली, हे वारे वळले स्वतःच्या उजवीकडे, लाईक दिस. हा उच्च दाब आहे, हा कमी दाब आहे, वारे इकडनं इकडे वाहतील, वाहताना स्वतःच्या उजवीकडे वळतील असं. तर हे वारे स्वतःच्या उजवीकडे वळतात का, कारण आपण उत्तर गोलार्धात आहोत. सो दिस इज उत्तर गोलार्ध. दक्षिण गोलार्धात ह्याच्या विरुद्ध होईल, दक्षिण गोलार्धात वाहणारे वारे स्वतःच्या डावीकडे वळतील.
दक्षिण गोलार्धात. आता हा जास्त दाब आहे, हा कमी दाब आहे, बरोबर. हा आपण जास्त दाब लिहूयात इथं, जास्त दाब. मग जास्त दाब आणि कमी दाब म्हणजे वायुभार उतार निर्माण झालं, वारे वाहायला लागतील. पण फक्त वारे नाहीत ना वाहणार, वारे वाहताना स्वतःच्या डावीकडे वळतील. तर हे वारे वर जाताना स्वतःच्या डावीकडे वळतील असं. म्हणून वारे सरळ नाहीत वाहता, कमी दाबाकडून जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहताना वारे हे नाहीत वाहत, सरळ नाहीत वाहत. ते दक्षिण गोलार्धात आहेत का उत्तर गोलार्धात आहेत याच्यावर आधारित हे वारे एकतर उजवीकडे वळतील किंवा डावीकडे वळतील. उत्तर गोलार्धात उजवीकडे, दक्षिण गोलार्धात डावीकडे, उ उ. उत्तर गोलार्धात उजवीकडे उ उ, आणि दक्षिण गोलार्धात डावीकडे डी डी, उ उ डी डी असं लक्षात ठेवायचं बस, बरोबर. तर हे वारे स्वतःच्या डावीकडे वळले असे व्हायला लागले. हा जास्त दाब आहे, हा कमी दाब आहे. वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतील, वाहताना स्वतःच्या डावीकडे वळतील, लाईक दिस. हा जास्त दाब आहे, हा कमी दाब आहे, वाहताना स्वतःच्या डावीकडे वळतील असं. आणि ह्या पद्धतीनं वारे वाहतात म्हणून आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागावर वाऱ्यांची ती एक विशेष रचना निर्माण झालेली दिसते, ज्यांना आपण ग्रहीय वारे म्हणतो. आता आपण काय म्हणलं होतं, ग्रहीय वारे तीन प्रकारचे आहेत, बरोबर. तर ह्याच्यामध्ये आपण म्हणलं होतं ग्रहीय वारे तीन प्रकारचे आहेत, व्यापारी वारे, पश्चिमी वारे आणि ध्रुवीय पूर्वीय वारे. व्यापारी वारे आहेत हे जे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात, त्या वाऱ्यांना आपण म्हणतो व्यापारी वारे. उत्तर गोलार्धात पण व्यापारी वारे आहेत, दक्षिण गोलार्धात पण व्यापारी वारे आहेत. जे वारे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्यांकडे वाहतात, त्या वाऱ्यांना आपण म्हणतो पश्चिमी वारे किंवा वेस्टर्लीज. आणि जे वारे ध्रुवीय प्रदेशात वाहत आहेत, ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे, ह्यांना आपण म्हणतो ध्रुवीय पूर्वी वारे, ध्रुवीय पूर्वी वारे. अशा प्रकारे आपल्याला वायुदाबाच्या पट्ट्यांवर हे तीन प्रकारचे ग्रहीय वारे सापडतात, व्यापारी वारे, पश्चिमी वारे आणि ध्रुवीय पूर्वी वारे. ह्या तीन प्रकारचे वारे आहेत. फक्त हे वारे कळण्यासाठी ना तुम्हाला बेसिकली सगळ्यात अगोदर वायुदाबाचे पट्टे कळले पाहिजेत, आणि मग तुम्हाला वायुभार उतार व कोरिओलिस परिणाम ह्या दोन गोष्टी कळल्या पाहिजेत. जर वायुभार उतार आणि कोरिओलिस परिणाम ह्या दोन गोष्टी कळल्या की मग तुम्हाला काहीही अवघड जाणार नाही, एकदम सोपं सोपं आहे मग सगळं. बघा, अगोदर हे पृथ्वीच्या हे वाऱ्यांचं वर्गीकरण बघा. ह्याच्यापैकी आपण हे वारे बघतोय ना, ग्रहीय वारे बघतोय. ग्रहीय वाऱ्यांमध्ये आपण म्हणलं होतं तीन वारे, ते तीन वारे आपण आता दाखवले कुठं कुठं कोणते कोणते वारे वाहतात. आता ह्याच वाऱ्यांचं आपल्याला डिटेलमध्ये सगळी वैशिष्ट्ये बघायची आहेत एका एका वाऱ्याबद्दल, बरोबर. बोलूयात काय काय ते. अगोदर ह्या दोन जे प्रभाव टाकणारे घटक आहेत, वायुभार उतार आणि कोरिओलिस परिणाम, ह्या दोन घटकांना समजून घ्या आपण. मग आपण वन बाय वन एक एक घटक डिटेलमध्ये डिस्कस करूयात. डन, ओके. हा वायुभार उतार असा काम करतो. नेहमी काही खूप बेसिक पॉइंट्स असतात, खूप छोटे छोटे, ते बेसिक पॉइंट्स कधीच विसरायचे नाहीत. जसं आपण आत्ता जे म्हणलो की वारा वाहताना नेहमी उजवीकडून डावीकडे, आपल्या उच्च दाबाकडून कमी दाबाकडे वाहील, किंवा आपण बोललो की
वारे वाहताना नेहमी उच्च दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात हा एक, आणि वारे वाहताना जसेच व्हायला लागतील तसं ते उत्तर गोलार्धात स्वतःच्या उजवीकडे, दक्षिण गोलार्धात स्वतःच्या डावीकडे वळतील, हा कोरिओलिस परिणाम, हे लक्षात घ्यायचं. मग त्याच्यावर आधारित आपण वाऱ्यांचे हे तीन प्रकार केले, व्यापारी वारे, पश्चिमी वारे, पूर्वी वारे. आता हा एक करंट अफेअर्ससाठी मॅग्झिन आहे, टू द पॉईंट नावाचं हे मॅग्झिन तुम्ही वापरू शकता करंट अफेअर्ससाठी. अधिकाऱ्यांचं मार्गदर्शनमध्ये 2022 मधील पूर्व परीक्षांचं नियोजन वगैरे कसं करावं ह्याच्याशी संबंधित 26 एप्रिलला एक ऑफलाईन सेमिनार होणार आहे आपला SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशन पत्रकार भवनजवळ 26 एप्रिलला सायंकाळी 5:30 वाजता. हे सगळी लोकं आपापल्या वर्गात मार्गदर्शन करतील तुम्हाला. ह्या माझ्या अनअकॅडमी प्लसवर काही नुकत्याच सुरू होणाऱ्या बॅचेस आहेत, पुढच्या 1-2 महिन्यांमध्ये सुरू होणाऱ्या आणि पुढच्या 2-3 महिन्यांमध्ये संपणार आहे. इनफॅक्ट एक महाराष्ट्राचा भूगोल बॅच सुरू होते पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला, पर्यावरण परिस्थितीची बॅच सुरू होते, एक 19 जूनला आपली राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे, त्या पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन कोर्स घेणार आहे मी, एक 10-12 मेच्या आसपास सुरू होईल. मॅथ्स आणि रिझनिंगच्या तयारीसाठी एक कोर्स प्लान करतोय आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि पॉलिटी, आपली भारतीय राज्यघटना आणि शासन पद्धती, ह्याचा पार्ट 1 झाला आहे, पार्ट 2 घ्यायचा आहे. तर ह्या इतक्या बॅचेस माझे येणार आहेत. तर ह्या सगळ्या बॅचेस तुम्हाला अनअकॅडमी प्लसवर बघायला मिळतील. कोणती स्लाइड म्हणताय तुम्ही, कोणती स्लाइड ही का? बघा एकदा हीच स्लाइड बघायची का तुम्हाला, पटकन सांगा, कारण आता सगळे वारे बघायचे आहेत आपल्याला एक 1 बाय 1 डिटेल मध्ये. चालो, क्लिअर, डन. मग आता पुढचा पॉइंट बघायचा आहे, मग ही का कोरिओलिस परिणाम, वाऱ्यांचं वर्गीकरण, ही वाली. येस, वाऱ्यांची दिशा आणि नदीची दिशा ना हे दोन्ही एकदम, म्हणजे आपण अफगाणिस्तान आणि नॉर्वे ह्या दोन देशांची तुलना केल्यासारखं, ज्यांचा आपापसामध्ये काहीच संबंध नाही. जसं वाऱ्यांची दिशा वायुभार उतार आणि कोरिओलिस परिणाम ह्या दोन गोष्टींवर अवलंबून असते, उच्च दाबाकडून कमी दाबाकडं आणि कोरिओलिस परिणामामुळे उत्तर गोलार्धात उजवीकडे, दक्षिण गोलार्धात डावीकडे, बरोबर. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या ना पटकन हर्षू, 5 मिनिट एकाच स्लाइडवर ठेवायला आपल्याला वेळ नाही मिळणार तितका, तुमचाच वेळ जाईल ना, म्हणून त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन, मग तुम्हाला नंतर लिहिता येईल. तर असं म्हणायचं आहे ही वाऱ्यांची दिशा कशावर अवलंबून असेल, वायुभार उतार आणि कोरिओलिस परिणामावर. नदीची दिशा कशावर अवलंबून असेल, उतारावर. नदीचं पाणी जसजसं पावसाचं पाणी डोंगरांच्या उतारावर पडेल ते वाहत 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 येईल आणि नदीच्या पात्रामध्ये येईल, मग नदीच्या प्रवाहात ते पाणी उतारानुसार वाहत जाईल. मग जसजसं समजा तीव्र उताराचा प्रदेश असेल तर नदीचा प्रवाह एकदम स्ट्रेट लाईन मध्ये जाईल आणि मंद उतार असेल तर नदीचा प्रवाह असा नागमोडी वळणांमध्ये जाईल. है ना, येस. तर हे झालं वाऱ्यांबद्दल. आता वाऱ्यांचं नामकरण कसं केलं जातं, वाऱ्यांना नाव कसं दिलं जातं, का पश्चिमी वारे म्हटलंय, का खारे वारे मतलई वारे म्हणलंय, का डोंगरी वारे दरी वारे म्हणलंय, काहीतरी तर कारण असेल ना, आयडियल सायंटिफिक कारण असेल की नाही, काहीतरी ऑफकोर्स आहे, सायंटिफिक कारणच असत.
वाऱ्यांचं नामकरण करताना वाऱ्यांना दोन पद्धतीने नाव दिलं जातं. पहिलं, वारे ज्या दिशेपासून वाहत येत आहेत ना त्या दिशेचं नाव दिलं जातं पहिलं. वारे ज्या दिशेपासून वाहत येतात त्या दिशेचं नाव देतो आपण. वारे ज्या दिशेपासून वाहत येतात ना त्या दिशेचं नाव वाऱ्यांना दिलं जातं. ज्या दिशेपासून वाहत येतात त्या दिशेचं नाव. मग बघा लगेच ह्या वाऱ्यांना पश्चिमी वारे का म्हणलंय, कारण कोणत्याही वैज्ञानिक आकृतीमध्ये कोणत्याही सायंटिफिक डायग्राममध्ये वरची दिशा असते उत्तर, खालची दक्षिण, डाव्या हाताची पश्चिम, उजव्या हाताची पूर्व. मग हे वारे ज्या दिशेपासून वाहत येतात त्या दिशेचं नाव म्हणलो आपण. मग हे जे वारे आहेत ना हे वारे प्रॅक्टिकली तिरपे जरी वाहत असले तरी पश्चिमेकडून पूर्वेकडे जातात, म्हणून हे वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असल्यामुळे ह्या वाऱ्यांना म्हणलं पश्चिमी वारे. बरोबर, तुम्हाला जर एक बघितलं ना तुम्ही तर व्यापारी वाऱ्यांना सुद्धा पूर्वीय वारे असं म्हटलं जात. व्यापारी वाऱ्यांना पण आपण पूर्वीय वारे म्हणतो, कारण हे वारे प्रॅक्टिकली पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. बरोबर, हे पश्चिमी वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात म्हणून पश्चिमी वारे. ध्रुवीय पूर्वी वारे म्हणलं का, कारण हे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, म्हणून जे वारे पूर्वेकडून वाहत येतात पूर्वी वारे, जे वारे पश्चिमेकडून वाहत येतात पश्चिमी वारे, जे वारे नैऋत्येकडून वाहत येतात नैऋत्य मान्सून वारे, जे वारे ईशान्येकडून वाहत येतात ईशान्य व्यापारी वारे. वारे ज्या दिशेपासून वाहत येतात ना त्या दिशेचं नाव आपण त्या वाऱ्यांना देतो. कधीच विसरायची नाही ही गोष्ट, नेव्हर, कधी सुद्धा नाही, हे इतकं महत्वाचं आहे. तर वारे पहिलं ज्या दिशेपासून वाहत येतात त्या दिशेचं नाव उदाहरण त्यांना दिलं जातं. याचं उदाहरण जर लिहायचं झालं तर उदाहरणार्थ पश्चिमी वारे पूर्वी वारे नैऋत्य मान्सून वारे नैऋत्य मान्सून वारे इत्यादी, हे सगळे पहिल्या प्रकारचं वर्गीकरण. दुसऱ्या प्रकारचं वाऱ्यांना अजून एका पद्धतीने नाव दिलं जातं. दुसरं, वारे ज्या स्थानापासून वाहत येतात त्या स्थानाचे नाव वाऱ्यांना दिले जाते. त्या स्थानाचे नाव वाऱ्यांना दिले जाते. दिशेचं तर नाव देतोच आपण, येस एक्झॅक्टली निर्मला. जेव्हा आपण आता हे वाऱ्यांचं नामकरणाचा पार्ट संपला ना की आपल्याला व्यापारी वारे पश्चिमी वारे आणि पूर्वी वारे वन बाय वन बघायचं आहे, मग तुमच्या लक्षात येईल की व्यापारी वाऱ्यांना व्यापारी वारे का म्हणलंय, है ना. सो जस्ट फॉर एक 10 मिनिटांचा फक्त धीरे ठेवा. संत कबीर कसं म्हणतात, धीरे धीरे ओ मना धीरे धीरे सब होय, माली सिंचे सौ घडा ऋत आये फल होय रे. तसं थोडं हळूहळू चालू द्या, है ना, तुमचा सगळे डाऊट्स क्लिअर होतील, भरोसा ठेवा माझ्यावर. तर वारे ज्या स्थानापासून वाहत येतात त्या स्थानाचं नाव दिलं जातं. जसं वारे जर डोंगरावरून येत असते ना वरून खाली, तर ते डोंगरावरून दरीकडे येत आहेत, त्यांना आपण म्हणतो डोंगरी वारे. वारे जर दरीकडून जात असतील ना वर डोंगराकडं, ते दरीकडून वाहत येत आहेत, आपण त्यांना म्हणतो दरी वारे. आणि म्हणून डोंगरी वारे दरी वारे स्थानानुसार नाव दिलं. ह्याचं उदाहरण आहे डोंगरी वारे कॉमा दरी वारे कॉमा इत्यादी. डोंगरी वारे दरी वारे डन, ही स्थानानुसार नावं दिलेली आहेत. बरोबर, खाऱ्या पाण्यावरून वाहत येतात म्हणून खारे वारे सी ब्रीज. कोकणामध्ये जमिनीवरून सागराकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना मतलई वारे म्हटलं जातं लँड ब्रीज.
तर जमिनीवरून वाहणारे जमिनी वारे असतात, पण कोकणात आपण त्याच्यासाठी मतलई वारे शब्द वापरतो म्हणून मतलई वारे. सागराकडून वाहत येणारे सागरी वारे असतात, पण कोकणात आपण त्यांच्यासाठी खारे वारे शब्द वापरतो म्हणून खारे वारे. सागरावरून वाहत येतात खारे वारे, त्याच्यात काय मोठी गोष्ट? म्हणून खारे वारे, मतलई वारे, डोंगरी वारे, दरी वारे ही स्थानावरून नावं दिलेली आहेत. पूर्वी वारे, पश्चिमी वारे, नैऋत्य वारे, ईशान्य वारे ही दिशेवरून नावं दिली आहेत. तर वारे ज्या दिशेपासून वाहत येतात किंवा ज्या स्थानापासून वाहत येतात त्या दिशेचं किंवा स्थानाचं नाव आपण वाऱ्यांना देतो. विषय संपला, गुड. हे अनअकॅडमीवर एक आस्क मी अ डाऊट नावाचं एक फीचर आहे. अनअकॅडमीच्या वेबसाईटवर पण आणि ॲपवर पण दोन्हीकडे तुम्हाला हे फीचर बघायला मिळतं. तुम्हाला वाचताना काहीही डाऊट आला तर तुम्ही त्याचा फोटो काढून चांगलं व्यवस्थित क्रॉप करून डाऊट विचारू शकता. तुम्हाला ॲट अ टाईम 3 पर्यंत डाऊट्स विचारता येतात. तुम्हाला पाहिजे त्या भाषेत उत्तर मिळतं, इंग्लिशमध्ये, मराठीत, हिंदीत. आणि तुम्हाला जर पटलं नाही ते सोल्युशन, ते उत्तर, तर तुम्ही त्याच्या रिव्ह्यूसाठी पुन्हा अप्लाय करू शकता, त्याला सबमिट करू शकता. तर हे आस्क डाऊटचा फायदा करून घ्या. आत्ताच नुकती तुम्ही संयुक्त गटकची परीक्षा दिली आणि परवा आपली डिपार्टमेंटल PSI परीक्षा झाली. डिपार्टमेंट PSI परीक्षेमध्ये आणि संयुक्त गटक परीक्षेमध्ये, गटक परीक्षेमध्ये 15 प्रश्न आले होते बघा इकॉनॉमिक्सवर. परीक्षा झाल्याबरोबर मी अनालिसिस घेतलं होतं इकॉनॉमिक्सच्या प्रश्नांचं आणि मुलांना 15 पैकी 14-14 प्रश्न बरोबर आलेत गटकच्या पूर्वपरीक्षेत. संयुक्त पूर्वपरीक्षेमध्ये पण आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षे पण 15 पैकी 12-11 प्रश्न बरोबर आलेत मुलांचे इकॉनॉमिक्सचे. तर चांगला अभ्यास कर, है ना. आता इकॉनॉमिक्स बद्दल बोलतोय कारण इकॉनॉमिक्सचा कोर्स त्यावेळेस घेतला होता मी अनअकॅडमीवर. आता जी पुढची टार्गेट आहे आपले, आपले जे पुढचं टार्गेट आहे ते आहे 19 जून आणि 8 ऑक्टोबर. ह्या 2 पैकी 1 परीक्षेत आपल्याला पोस्ट मिळालीच पाहिजे. भलेही तुमची ड्रीम पोस्ट असेल डेप्युटी कलेक्टर, लढू आपण त्याच्यासाठी, मी पण आहे तुमच्यासोबत. पण आपल्याला 2022 एक तरी पोस्ट आपल्या अकाउंटमध्ये पाहिजे, एक तरी पोस्ट पाहिजे बस. 2022 हे वर्ष रिकामं, फालतू, वेस्ट जाता कामा नये, वाया जाता कामा नये. एक तरी तुमच्या अकाउंटवर पोस्ट जमा झाली पाहिजे. मग ती गटकमध्ये टॅक्स असिस्टंट चालेल किंवा STIPSI SO सुद्धा चालेल, डेप्युटी कलेक्टर बनू पुढच्या वर्षी. पण ह्या वर्षी एक पोस्ट अकाउंटमध्ये डिपॉझिट झाली की कॉन्फिडन्स वाढेल, घरची लोक शांत बसतील, शेजारची लोक शांत बसतील, तुम्हाला बरं वाटेल, चला मी आता उपाशी तर मरणार नाहीये, सगळं काही व्यवस्थित होईल. म्हणून ह्या परीक्षांना थोडंसं फोकस करा, है ना. तर संयुक्त गट ब आणि मग गट क तर आहेत 5 नोव्हेंबरमध्ये, पुन्हा गटकची परीक्षा पण आहे 5 नोव्हेंबरला. सो भरपूर संधी आहेत. 19 जूनच्या राज्यसेवेचं नोटिफिकेशन ह्या महिन्यामध्ये आलं पाहिजे, है ना. ह्या आठवड्यामध्ये आलं पाहिजे राज्यसेवेचं नोटिफिकेशन. बघूयात आपण, आलं की मी तुम्हाला लगेच सांगतो. आता 1 बाय 1 आपल्याला वाऱ्यांबद्दल बोलायचं आहे. पहिले वारे आहेत व्यापारी वारे. जसं निर्मला विचारत होत्या की मग सर व्यापार आणि व्यापारी वारे ह्यांचा काय संबंध. व्यापारी वारे प्रेमाच्या भाषेत ह्याच वाऱ्यांना ट्रेड विंड्स असं म्हटलं जातं. ट्रेड विंड्स असं म्हणतो आपण व्यापारी वाऱ्यांना. ह्या वाऱ्यांना का व्यापारी वारे म्हणतात? एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या आपल्याला जे भूगोलाचं नॉलेज आहे ना, आपल्याला जे भूगोलाचं थोडंफार ज्ञान आहे, ते ज्ञान आपल्याला अरब व्यापाऱ्यांमुळे मिळालंय. अरब व्यापाऱ्यांमुळे मिळालंय. अरबी व्यापाऱ्यांनी, अरबी व्यापारी मध्य आशियातून भारताबरोबर भारताकडे यायचे व्यापार करण्यासाठी आणि भारताकडून आफ्रिकेत जायचे व्यापार करण्यासाठी आणि मग आफ्रिकेतून पुन्हा अरबमध्ये जायचे. तर अरबमधून भारत, भारतातून आफ्रिका, आफ्रिकेतून पुन्हा अरब, असा त्यांचा त्रिकोणी व्यापार चालायचा, ट्रायंग्युलर ट्रेड म्हणतो आपण. तर ह्या अरब व्यापाऱ्यांनी भारताच्या हवामानाचा, भारताच्या वाऱ्यांचा, भूगोलाचा खूप चांगला अभ्यास केला. आपल्याला आपल्यासारखी लोकं पैसे कमवण्यात बिझी होती फक्त. आपण एकतर एकमेकांनाच मारत सुटलो होतो भारतीय लोक, नाहीतर पैसे कमवत होतो फक्त दुसरे एकमेकांना गंडून. आपल्याला काय फरक पडतोय? उन्हाळ्यात पाऊस येतोय ना, बस झालं. कशाला आपण अभ्यास केल्यामुळे काही जास्त पाऊस येणार आहे का? म्हणून आपण काहीच करायचो नाही. आपल्या भूगोलाच्या ज्ञानामध्ये अरब व्यापाऱ्यांचा खूप मोठं योगदान. अरब व्यापारी काय करायचे माहित आहे? जर मी असं एखादी आकृती काढली ना भारताची, समजा इथं असा भारत आहे असा, आणि हे मग इथून असं हे येत, हा हा आहे आफ्रिका, हा आहे अरबचं
तो द्वीपकल्प सगळं, सौदी अरेबिया वगैरे, हा आफ्रिकेचा हॉर्न आहे, तर सोमालिया नावाचा देश आहे. मग हे ह्या अरब व्यापाऱ्यांनी काय विचार केलं की आपण, ह्यांनी काय ऑब्झर्व केलं की जेव्हा ती लोक, आता हे इथून असेल विषुववृत्त, हा विषुववृत्त आहे, मग इथं वारे वाहत आहेत असे. मग हे व्यापारी जेव्हा भारतातून निघायचे ना आफ्रिकेकडे जायला, तेव्हा त्यांच्या असं लक्षात यायचं की अरे आपल्याला गरजच नाहीये, जहाज उगच हाताने पुढे ढकलायची, वलवायची काही गरजच नाहीये, आपण फक्त शिडं जरी उभारली तरी वाराच आपल्याला घेऊन जातो सरळ सरळ. हे अरब व्यापाऱ्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून अरब व्यापारी काय करायचे, भारतातून निघाले ना आफ्रिकेकडे जायला की ते हवेनी हेच नाही करायचे, बरोबर, तर आपण वाऱ्याने जास्त हेच नाही करायचो, आपण हाताने जहाज पुढे ढकलायचोच नाही, वाराच पुढे घेऊन जायचं. आणि म्हणून ह्या वाऱ्यांचा उपयोग अरब व्यापाऱ्यांनी आपल्या व्यापारासाठी करून घेतला, म्हणून ह्या वाऱ्यांना आपण व्यापारी वारे म्हणतो. निर्मला, व्यापार आणि वारे ह्यांचा काय संबंध आहे ना, तर तो असा आहे, जसेच अरब व्यापारी भारतातून निघायचे आफ्रिकेकडे जायला, त्यांना माहिती असायचं आपल्याला गरजच नाहीये ढकलायची, हे वारेच आपल्याला ढकलत घेऊन जातील. तर व्यापारी वाऱ्यांना व्यापारी वारे हे नाव प्राप्त झालं अरब व्यापाऱ्यांमुळे. अरब व्यापाऱ्यांनी या वाऱ्यांच्या गतीचा उपयोग स्वतःच्या व्यापारासाठी केला होता, म्हणून ह्या वाऱ्यांना आपण व्यापारी वारे असं म्हणतो. दीज आर ट्रेड विंड्स, ट्रेडसाठी हे वारे वापरले गेले म्हणून ह्यांना आपण ट्रेड विंड्स म्हणतो, बरोबर. हे झाले व्यापारी वारे. ह्या वाऱ्यांच्या गतीचा उपयोग अरब व्यापाऱ्यांद्वारे आपल्या व्यापारासाठी केला जायचा म्हणून व्यापारी वारे. बरं, आता तर पहिलं आपण त्यांचं कारण दिलं, अरब व्यापाऱ्यांद्वारे या वाऱ्यांच्या गतीचा उपयोग स्वतःच्या व्यापारासाठी केला जायचा. स्वतःच्या व्यापारासाठी केला जात असे आणि म्हणून ह्या वाऱ्यांना आपण म्हणलं व्यापारी वारे. व्यापारी वारे, डन. हेच वारे जे व्यापारी वारेत, त्या व्यापारी वाऱ्यांच्या दिशेला जर बघितलं ना तुम्ही, तर ते बघा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात ना, हे दक्षिणेकडचे व्यापारी वारे असतील असे. हे वारे इफेक्टिवली पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत आहेत, ही दिशा असते पूर्व आपल्या उजवीकडची, ही दिशा असते पश्चिम, म्हणून व्यापारी वारे खरं तर पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत आहेत आणि म्हणून व्यापारी वाऱ्यांनाच पूर्वी वारे असंही म्हणलं जातं. हे वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात म्हणून ह्या वाऱ्यांना आपण म्हणतो पूर्वी वारे, ईस्टर्लीज म्हणलं जातं. ईस्ट कडून येत आहेत म्हणून ईस्टर्लीज, वेस्ट कडून आले असते तर वेस्टर्लीज ही नाव आहेत. आता खरं बघायला गेलं ना तर ह्या वाऱ्यांची दिशा उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात वेगवेगळी आहे. बघा, जर असं म्हणतो मी की हे आहे विषुववृत्त, तर काय होईल, हे विषुववृत्त आहे, तर उत्तर गोलार्धात हे वारे कसे वाहत आहेत असे, आणि दक्षिण गोलार्धात हे वारे कसे वाहत आहेत असे. मग ह्यांना पूर्वी वारे म्हणेल मी, हे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहेत म्हणून. ह्यांना व्यापारी वारे पण म्हणलं मी, कारण ह्यांचा गतीचा उपयोग व्यापाऱ्यांनी करून घेतला स्वतःच्या व्यापारासाठी. पण अजून एक पॉइंट असा आहे की वारे ज्या दिशेपासून येतात त्या दिशेचं नाव देतो आपण त्यांना. मग कोणत्याही सायंटिफिक डायग्राम मध्ये ही दिशा कोणती असते, आग्नेय, ही दिशा असते ईशान्य. मग हे व्यापारी वारे आग्नेयेकडून येत आहेत ना, म्हणून ह्यांना आपण आग्नेय व्यापारी वारे असं पण म्हणू. तर हे आहे आग्नेय व्यापारी वारे, आग्नेय व्यापारी वारे, कारण हे आग्नेयेकडून येत आहेत वायव्येकडे, आणि हे वारे ईशान्येकडून येत आहेत म्हणून ह्यांना आपण म्हणू ईशान्य व्यापारी वारे. तर ही सुद्धा नावं
आपण ह्या वाऱ्यांना देतो. म्हणून उत्तर गोलार्धात वाहणारे व्यापारी वारे हे ईशान्य व्यापारी वारे असतात. येस, तर हे वारे पश्चिमेकडून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात म्हणून पूर्वी वारे तर म्हणलंच, पण जर एकदम अक्युरेट बोलायचं असेल तर हे वारे ईशान्येकडून वाहत आहेत म्हणून उत्तर गोलार्धात ईशान्य व्यापारी वारे, दक्षिण गोलार्धात आग्नेय व्यापारी वारे असं. येस एक्झॅक्टली सागर, बरोबर हर्षू, तेच कारण आहे. आणि म्हणून मग उत्तर गोलार्धातले जे व्यापारी वारे आहेत ना, उत्तर गोलार्धातील व्यापारी वारे हे ईशान्येकडून ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहत आहेत, इकडनं इकडं. म्हणून उत्तर गोलार्धातील व्यापारी वाऱ्यांना आपण म्हणू ईशान्य व्यापारी वारे, कारण हे वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहत आहेत, ईशान्य व्यापारी वारे. आणि जे दक्षिण गोलार्धातील वारे आहेत, दक्षिण गोलार्धातील व्यापारी वारे ते आग्नेयेकडून वायव्येकडे वाहतात. दक्षिण गोलार्धातील व्यापारी वारे ह्या वाऱ्यांना आपण म्हणतो आग्नेय व्यापारी वारे, कारण हे आग्नेयेकडून वायव्येकडे वाहतात. किती सुंदर संकल्पना आहे बघा, किती सुंदर कन्सेप्ट आहे. काही सुद्धा पाठ करायची गरज नाही लागत, एकदम कॉमन सेन्स आहे सगळं, एकदम सुंदर पद्धतीने लक्षात राहत, काही सुद्धा करायची गरज नाही लागत. बघा आलंय का व्यापारी वाऱ्यांबद्दल लक्षात? येस डन, क्लिअर, बरोबर. आता पुढे हे झालं व्यापारी वाऱ्यांबद्दल. आता पुढचे सागर डायरेक्टली असा प्रश्न विचारतात की दोन्ही गोलार्धांमधील व्यापारी वारे डॅश डॅश वायुदाबाच्या पट्ट्याकडून डॅश डॅश वायुदाबाच्या पट्ट्याकडे वाहतात, तर आपल्याला कोणत्या वायुदाबाच्या पट्ट्याकडून कोणत्या वायुदाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात हे माहिती पाहिजे. दुसरं आपल्याला हे पण माहिती पाहिजे की उत्तर गोलार्धातले व्यापारी वारे कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे वाहतात, दक्षिण गोलार्धातले व्यापारी वारे कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे वाहतात. व्यापारी वाऱ्यांना व्यापारी वारे का असं म्हणतात ह्याच्यावर पण प्रश्न येतो. बरोबर, व्यापारी वाऱ्यांची दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे असते की पश्चिमेकडून पूर्वेकडे असा पण प्रश्न येऊ शकतो. खूप सोपे प्रश्न तयार होतात पण प्रश्न येईल नक्की, कारण प्रचंड महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. बरं, अनअकॅडमी प्लसला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला राज्यसेवा, आपली कंबाईंड परीक्षा STI PSI ASOची आणि डिपार्टमेंटल PSI ह्या सर्व परीक्षांचं मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळतं. म्हणून अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब कराल, फायदा होईल खूप. बरोबर, तर अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब करा, खूप फायदा होईल. हे अनअकॅडमी प्लसचे चार्जेस आहेत, 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 6 महिने, 12 महिने, 24 महिने. जी मुलं फर्स्ट इयरला असतात किंवा ज्या मुलांना अजून 2-3 वर्ष आहे अटेम्प्ट द्यायला, त्यांनी जनरली 2 वर्षांचं सबस्क्राईब करावं, कारण त्यांना अजून 2 वर्ष तयारी करायला, 2 वर्षांमध्ये त्यांची तयारी भरपूर होईल एकदम भरभक्कम. मग त्याच्यानंतर 1 वर्ष रिव्हिजन करायची आणि परीक्षा द्यायची, रिझल्ट किती क्लिअरली येईल, डेफिनेटली रिझल्ट यायला पाहिजे, निश्चितपणे, गॅरंटीड. आणि म्हणून जी मुलं फर्स्ट इयर सेकंड इयरला असतात त्यांनी 2 वर्षांचं सबस्क्राईब करावं. 1 किंवा 2 वर्षांचं सबस्क्रिप्शन परवडतं. 3 महिने, 1 महिने, 6 महिने, अनअकॅडमी काय आहे, लेक्चर्स कसे होतात, माझे कोर्सेस कसे, ते कळूस तरच 1 महिना निघून जाईल तुमचं. म्हणून 3 महिन्यात काही नाही, म्हणजे एकदम तोंडाला पानं पुसल्यासारखं आहे. खूप भूक लागली तुम्हाला आणि मी तुम्हाला पनीर चिलीचा 1 पीस दिला, घे पोट भरून खा म्हणल्यासारखं नाही होणार. म्हणून प्रयत्न करा. हे अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब करण्याचे हे चार्जेस आहेत, तुम्हाला ह्याच्यावर 10% ऑफ मिळतो. तुम्ही जे मेसेजेस करता ना त्या मेसेजच्यावर एक लिंक तुम्हाला दिली आहे बघा, एक लिंक दिसते पिन केलेली, त्या लिंकवर क्लिक केलं तरी ऑटोमॅटिकली 10% डिस्काउंट तुम्हाला मिळतं. किंवा RR लाईव्ह हा कोड वापरायचा, ह्या कोडवर पण, हा कोड प्रचंड मजेशीर आहे. तुम्हाला अनअकॅडमीवर फ्री लेक्चर्स बघायचे असतील, फ्री टेस्ट द्यायच्या असतील, तुम्हाला सबस्क्राईब करायचं असेल,
एमपीएससीला, युपीएससीला, गट, क, मेगा, महाराष्ट्र भरती, टेक्निकल सर्व्हिसेस, कुठं पण सबस्क्राईब करायचं असेल तरी पण हा कोड वापरला तरी चालतो. 10% तेवढेच पैसे वाचतात आपले, त्यात पुस्तकं येऊन जातील तुमची. तर करून घ्या, अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब, फायद्यात राहाल. डन. आता दुसरे जे वारे आहेत ना ते आहे, नाही ना बी, युट्यूबवर तर आपले लेक्चर्स होतात असे काही, खरं तुम्हाला अनअकॅडमीच्या ॲपवर कोर्सेस बघायला मिळतात. जसं रोज सकाळी 7:30 आता माझी इकॉनॉमिक्सची बॅच चालू आहे, सकाळी 11:30 भूगोलाची बॅच चालू आहे, जगाचा आणि भारताचा भूगोल. तर तुम्ही सबस्क्राईब इथूनही करू शकता, पण तुम्हाला लेक्चर सगळे अनअकॅडमीच्या ॲपवर दिसतील किंवा लॅपटॉपवर तुम्हाला दिसतील. तुम्हाला लॅपटॉप किंवा मोबाईल दोन्हीवरनं लॉग इन करता येतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. दोन्हीकडं लॉग इन करता येतं, कधी मोबाईल असेल तर मोबाईलवर बघायचं, कधी लॅपटॉप असेल तर लॅपटॉपवर बघायचं ना, दोन्हीकडे लेक्चर्स बघता येतात. आता दुसरे जे आपले वारे आहेत ना, ग्रही वारे, ते आहेत पश्चिमी वारे. प्रेमाच्या भाषेत आपण म्हणतो वेस्टर्लीज, पश्चिमी वारे असं म्हणतो आपण. तर शालू, आज आहे ना, मी आज सकाळी 10:00 अनअकॅडमीच्या माझ्या प्रोफाईलवर जर तुम्ही गेलात, अनअकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आणि रमेश रुणवाल असं नाव प्रेमानं टाकायचं, है ना, की तुम्हाला माझी प्रोफाईल दिसेल. त्याच्यामध्ये माझे फ्री क्लासेस आहेत काही, त्या फ्री क्लासमध्ये आज सकाळी 10:15 मी एक लेक्चर घेतलं ज्याच्यात मी STI साठी बुक लिस्ट दिली. आज शनिवारी मी एक लेक्चर घेतलं होतं ज्याच्यामध्ये मी STI साठी प्लान बनवून दिला होता. आज रात्री 10:15 मी एक लेक्चर घेणार आहे ज्याच्यामध्ये मी PSI साठी प्लान बनवून देणार आहे आणि त्याच्यानंतर PSI ची बुक लिस्ट देणार आहे. सेम तसंच तुम्हाला ASO साठी प्लान देईल आणि ASO ची बुक लिस्ट देईल. तर तुम्ही फक्त माझे फ्री क्लासेस जे असतात ना अनअकॅडमीवर ते फॉलो करत चला शालू. ASO च्या प्लानचा आणि बुक लिस्टचं लेक्चर लवकरच होईल, उद्या परवामध्ये. अमोल, पोलीस भरतीचं पण आहे महाराष्ट्र भरती एक्झाममध्ये. फक्त तुम्हाला जेव्हा तुम्ही अनअकॅडमीच्या ॲपवर तुमचं अकाउंट क्रिएट करता ना, तेव्हा तिथं परीक्षा सिलेक्ट करायची असते, तुम्हाला कोणत्या परीक्षेसाठी पाहिजे ते. तर कोणत्या परीक्षेसाठी पाहिजे तिथं, MPSC, महाराष्ट्र भरती एक्झाम, महाराष्ट्र गट क एक्झाम, महाराष्ट्र टेक्निकल सर्व्हिसेस, अशा 4 आहेत MPSC च्या. तर जर तुम्ही राज्यसेवानी संयुक्त करत असाल तर MPSC निवडा, गट क करत असाल तर गट क निवडा, भरतीसाठी महाराष्ट्र भरती एक्झाम हे निवडा आणि तांत्रिक सेवांसाठी तांत्रिक सेवा निवडा, है ना, सिंपल. तुम्हाला ज्या परीक्षेचं पण ह्या 4 कॅटेगरीज जातं, व्यवस्थित बघून निवडाल, पण चूक नको व्हायला, नाहीतर उगाच आपले पैसे वाया नको जायला. मी जाऊ नाही देणार तुमचे पैसे वाया, पण नकोच जायला, है ना. बरं, मग पश्चिमी वारे, पश्चिमी वारे आपण काय काय करायचंय आपल्याला. पश्चिमी वाऱ्यांमध्ये हे वारे कोणत्या वायुदाबाच्या पट्ट्याकडून कोणत्या वायुदाबाच्या पट्ट्याकडे वाहतात, हा पहिला पॉइंट वाचायचा. तर पश्चिमी वारे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात, दोन्ही गोलार्धांमध्ये. माहिती आहे आपल्याला, डायग्राम बघितली ना आपण, मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून हे बघा पश्चिमी वारे कुठून कुठे वाहतात, मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे. तर प्रत्येक वारे कोणत्या पट्ट्याकडून कोणत्या पट्ट्याकडे वाहतात, हा एक पहिला पॉइंट पाठच असला पाहिजे, रादर दॅन पाठ असला पाहिजे म्हणण्यापेक्षा ते समजूनच घ्या, जास्त चांगलं राहील. आता ह्या वाऱ्यांची दिशा जी आहे वहनाची, हे वारे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात, उपध्रुवीय कमी दाब पट्टा कोणत्या पट्ट्याकडून कोणत्या पट्ट्याकडे वाहतात हे कळलं. दुसरं, ह्या वाऱ्यांची जी वहनाची दिशा आहे ना जनरल, ती पश्चिमेकडून पूर्वेकडे असते, हे वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, म्हणून ह्या वाऱ्यांना आपण नाव दिलं पश्चिमी वारे.
कारण वारे ज्या दिशेपासून वाहत येतात त्या दिशेचं नाव आपण त्यांना देतो, पश्चिमी वारे, वेस्टर्लीज. आता पश्चिमी वाऱ्यांची दिशा लक्षात आली. ध्रुवांच्या ठिकाणी कोरिओलिस परिणाम, विषुववृत्ताच्या ठिकाणी कोरिओलिस परिणाम खूप कमी असतो, ध्रुवांच्या ठिकाणी जाताना तो वाढत वाढत जातो, बरोबर. आणि म्हणून ध्रुवांच्या ठिकाणी, आता विषुववृत्ताच्या ठिकाणी कोरिओलिस परिणाम कमी आहे, ध्रुवांकडे जास्त आहे. कोरिओलिस परिणाम जितका जास्त तितका तो वाऱ्यांना वळवेल, तितका वाऱ्यांना ढकलेल उजवीकडं उत्तर गोलार्धात आणि डावीकडे दक्षिण गोलार्धात. आणि म्हणून विषुववृत्ताच्या ठिकाणचे वाऱ्यांना हलकेसे वळलेले आढळतात, वरवर जावं तसे वारे खूप जास्त वळतात. म्हणजे विषुववृत्ताच्या ठिकाणचे वारे, व्यापारी वारे तितके जास्त वळत नाहीत, पश्चिमी वारे खूप जास्त वळलेले आढळतात. तर ध्रुवीय वारे तर लिटरली आडवे वाहत असतात, कारण कोरिओलिस परिणाम सर्वात जास्त ध्रुवांवर. म्हणून तर कोरिओलिस परिणामामुळं वारे, जसजसं आपण विषुववृत्ताकडून ध्रुवांकडे जातो ना, वारे खूप जास्त डिफ्लेक्ट होत जातात, खूप जास्त वळतात आपल्या उजवीकडे किंवा डावीकडे. तर हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. तर पश्चिमी वारे कोणत्या वायुदाबाच्या पट्ट्याकडून कोणत्या वायुदाबाकडे वाहतात, हे पश्चिमी, पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, हे एक लक्षात ठेवायचं. आता काय होतं? नाही निर्मल, वाऱ्यांचा आणि जागतिक प्रमाण वेळेचा काहीच संबंध नाही. जागतिक प्रमाण वेळ रेखावृत्तानुसार ठरते. रेखावृत्त असतो ना, 0° रेखावृत्त ग्रीनविचवरून गेलं, ग्रीनविचवरून, तर त्याला आपण म्हणतो जागतिक प्रमाण वेळ, है ना. मग पॅसिफिक महासागरातून 180° रेखावृत्त गेलं, ज्याला आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय वार रेषा, इंटरनॅशनल डेट लाईन. आणि मग जसजसं पूर्वेकडे जावं तसतसं अगोदर सूर्य उगवतो, जसजसं पश्चिमेकडे जावं तसतसं नंतर सूर्य उगवतो. वाऱ्यांचा काही संबंध नाही. तर हां, तर पश्चिमी वाऱ्यांबद्दल बोलताना होत असं की जे व्यापारी वारे आहेत ना ते उष्ण असतात, कारण ते उष्ण कटिबंधीय प्रदेशात वाहतात. ध्रुवीय वारे जे असतात ना ते शीत असतात, बरोबर. आता इथं काय होतं, हे पश्चिमी वारे जे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून वाहतात, हे पश्चिमी वारे आहेत उष्ण आणि ध्रुवीय वारे आहेत थंड. हे थंड वारे ध्रुवीय प्रदेशातले आणि ह्या हे पश्चिमी वारे हे एकत्र आल्यामुळं तिथं वादळांची निर्मिती होते. तर ज्या प्रदेशामध्ये ही पश्चिमी वारे वाहतात ना, त्या बरोबर, ज्या प्रदेशामध्ये हे पश्चिमी वारे वाहतात त्या प्रदेशामध्ये आपल्याला वादळं निर्माण झालेली दिसतात, समशीतोष्ण आवर्त. ध्रुवीय शीत वारे आणि हे उष्ण वारे ह्यांच्या एकत्र येण्यामुळे वादळं निर्माण झालेली दिसतात. तर तो एक पॉइंट लक्षात ठेवायचा, पश्चिमी वारे हे आहेत, बरोबर. आणि मग तिसरे जे वारे आहेत ना ते आहेत आपले ध्रुवीय पूर्वी वारे. तीन नंबरचे वारे आहेत ध्रुवीय पूर्वी वारे. आता हे ध्रुवीय प्रदेशात वाहतात म्हणून ध्रुवीय वारे, पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात म्हणून पूर्वी वारे. हे वारे ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्यापासून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात. हे वारे प्रचंड खूप मोठ्या प्रमाणात थंड असतात. ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा ते उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा ह्या पट्ट्याच्या दरम्यान हे वारे वाहतात. ह्या वाऱ्यांची दिशा वहनाची पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे म्हणून ह्या वाऱ्यांना आपण पूर्वी वारे असं म्हणतो. हे वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात म्हणून ह्या वाऱ्यांना आपण पूर्वी वारे असं म्हणतो. हे वारे प्रचंड शीत असतात, खूप शीत वारे असतात हे, बरोबर. हवामानावर संबंध आहे ना उमेश वाऱ्यांचा. आपल्याकडं हिवाळ्यामध्ये आग्नेय ईशान्य व्यापारी वारे वाहतात जे कोरडे आहेत आणि उन्हाळ्यामध्ये नैऋत्य मान्सून वारे वाहतात जे आर्द्र आहेत. म्हणून आपल्याकडे उन्हाळ्यात पाऊस पडतो नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे. तर वाऱ्यांचा प्रभाव असणारच, वाऱ्यांचा संबंध आहे हवामानावर. जनरली पश्चिमी वाऱ्यांपासून आहे ना, मला असं लक्षातच येत नाही, मी जे शिकवतोय ना ते मुलं शिकतच नाहीत, माझीच परीक्षा घ्यायला येतात. कठीणच आहे. नाही चांगले, आपले आपले शौक असतात. जे पश्चिमी वारे येतात ना, पश्चिमी वारे आपल्याकडे जेव्हा येताना, भूमध्य समुद्र आहे बघा युरोप आणि आफ्रिकेच्या मध्ये,
तर त्या भूमध्य समुद्रावर वादळं तयार होतात कधी कधी, ज्यांना आपण वेस्टर्ली डिस्टर्बन्सेस म्हणतो, वेस्टर्न डिस्टर्बन्सेस. हे पश्चिमी वारे त्या वादळांचे जे ढग असतात ना, त्यांना ढगांना वाहून आणतात हिमालयाच्या दिशेनं, आणि हे आलेले ढग सगळे हिमालयाला थडकतात आणि त्यांच्यापासून पाऊस पडतो पंजाब हरियाणा मैदानी प्रदेशात. तर पश्चिमी वाऱ्यांमुळं भूमध्य समुद्रातले ढग आणले जातात पूर्वेकडं, हे ढग सगळे हिमालयाला थडकतात आणि पाऊस पडतो, हा पाऊस पडतो थंडीत. आणि म्हणून पंजाब हरियाणा मैदानी प्रदेशात जे रब्बीचं पीक घेतलं जातं गहू, त्या गव्हासाठी हा हिवाळ्यात पडणारा पाऊस उत्कृष्ट असतो, खूप चांगला. म्हणून पंजाब हरियाणा मैदानी प्रदेशात गव्हाचं इतकं उत्पादन येतं, कारण पश्चिमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतोय तिथं हिवाळ्यात. बरोबर, तर तो एक पॉइंट महत्वाचा आहे. क्लिअर? बरोबर. तर पूर्वेकडून पश्चिमेकडे हे वाहतात, हे वारे अतिशीत असतात. आणि ह्या वाऱ्यांच्या परिसरामध्येच कधी कधी खूप वादळी वारे वाहतात, ज्यांना आपण म्हणतो ब्लिझार्ड. ब्लिझार्ड है ना, अतिशय वादळी वारे वाहतात ध्रुवीय प्रदेशातले, ज्यांना आपण ब्लिझार्ड असं म्हणतो. हे असे तीन वारे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, ग्रहीय वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय पूर्वी वारे. हे तीन वारे ग्रहीय वारे आहेत. बरोबर बरोबर. तर हे तीन वारे आपले ग्रहीय वारे आहेत जे आपल्याला माहिती असायला पाहिजेत. हा आपला टेलिग्राम चॅनल आहे, मोठं कुटुंब आहे आपल्या सगळ्यांचं. ज्यांना वाटत असेल, ह्या टेलिग्राम चॅनलवर माझ्या काही नोट्स असतात, मी काही प्रॅक्टिसचे क्वेश्चन्स देतो, माझ्या लेक्चर्सच्या लिंक असतात. तर हे टेलिग्राम चॅनल आवश्यक वाटत असेल तर जॉईन करा, आणि माझा मेल आय डी आहे. तर थांबूयात आत्ताच्या लेक्चरमध्ये, मला फक्त हे वारेच घ्यायचे होते सगळे, ग्रहीय वारे ते संपवलेत. आता मी लगेच एक 10 मिनिटांनी लेक्चर घेणार आहे, ज्याच्यामध्ये काळ, वेग आणि अंतर हा टॉपिक घ्यायचा आहे आपल्याला अंकगणितातला. अंकगणितातला काळ, वेग आणि अंतर, त्याची लिंक तुम्हाला ह्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल लगेच. मी लगेच लिंक पाठवतो. काळ, वेग आणि अंतर टॉपिक लगेच घेऊन टाकूयात. एका तासाभरात आपल्याला 7-8 एक्झाम्पल्स बघायचेत कसे कसे येऊ शकतात ते. बरोबर, तर भेटूया 10 मिनिटांमध्ये पुढच्या लेक्चरसाठी. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करत राहा. माझा नंबर तसा द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही निर्मल, पण मी ॲडव्हान्समध्ये सॉरी म्हणतो, कारण माझ्या नंबरवर मला कॉल रिसीव्ह करता येत नाहीत, कारण मी दिवसभर लेक्चरमध्ये असतो. माझा असिस्टंट माझे कॉल रिसीव्ह नाही करत, म्हणजे मी त्याला सांगितलं कॉल मुलांचे रिसीव्ह नाही करायचे, कारण मुलांना माझ्याबरोबर बोलायचं असतं, आणि मग असिस्टंट लोक उगाच गप्पा मारत बसतात मुलांबरोबर, आणि त्यात पण जर समोरचा व्यक्ती खूप गोड आवाजाचा असेल तर मग तर विषय संपला. लक्षात येईल तुमच्या. आणि म्हणून मेसेज तुम्ही करू शकता, पण मला मेसेजला रिप्लाय करायला खूप वेळ जातो, म्हणजे मी रात्री 10:30-11 फ्री होईल, त्याच्यानंतर मी मेसेजेसना रिप्लाय करू शकतो, आणि त्याला 3-3, 4-4 दिवस जातात, है ना. म्हणून बट मी तुम्हाला नंबर देऊन ठेवतो, माझा नंबर तुमच्यासाठीच आहे ऑफकोर्स, पण एवढंच आहे की मी लगेच रिप्लाय नाही करू शकत. मला जसं जसं वेळ मिळेल ना, मी डेफिनेटली लवकरात लवकर रिप्लाय करण्याचा प्रयत्न करतो. सो दिस इज माय कॉन्टॅक्ट नंबर. आणि इनफॅक्ट ह्या टेलिग्राम चॅनलच्या नोट्सवर जरी गेलात ना तुम्ही, तरी माझ्या त्या नोट्सवर पण प्रत्येक ठिकाणी माझा नंबर आहेच. प्रत्येक नोट्सवर खाली फुटरमध्ये प्रत्येक ठिकाणी माझा नंबर आहे. तर अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब करून घ्या लवकर, वेळ नका वाया घालू, कारण खूप साऱ्या बॅचेस सुरू होत आहेत लवकरच. तर अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब करा आणि लवकर या माझ्याबरोबर, आपण मिळून तयारी करूयात. पोस्ट कशी नाही मिळत तेच बघायचं आपल्याला. सो थांबूयात आता. थँक्यू व्हेरी मच, विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. काळजी घ्या, सुरक्षित राहा, अभ्यास करत राहा. काही लागलं मला सांगा, मी कायम तुमच्यासोबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. लगेच भेटूया 10 मिनिटात आपल्या पुढच्या लेक्चरसाठी. डन, खूप कष्ट करा.